आनंदाची शोधयात्रा, क्वेस्ट फॉर हॅपीनेस. ज्ञान प्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीने योजलेली ही 4 दिवसांची कार्यशाळा म्हणजे स्वतःच्याच मनस्वास्थ्यासाठी केलेला, स्वतःच्या शिक्षणातून झालेला एक अभिनव प्रवास आहे. या कार्यशाळेतून काय साध्य होतं? आपलं रोजचं आयुष्य अधिक सुगठित, सुबांधलेलं असं व्हायला मदत होते. आपले नातेसंबंध अधिक समृद्ध होतात आणि स्वतःचा शोध आपल्याला अधिक सक्षम आणि आतून जास्त दणकट कणखर बनवतो. ही कार्यशाळा सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी मांडलेल्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल अप्रोच म्हणजेच विवेकनिष्ठ विचार पद्धती ह्या कार्यशाळेवर आणि तसंच पॉझिटिव्ह सायकॉलॉजी किंवा आश्वासक मानसशास्त्र ह्या दुसऱ्या मानसशास्त्रातल्या शाखेच्या सिद्धांतांवर आधारलेली आहे. अत्यंत व्यापक खोलात जाऊन संवादी पद्धतीने ही कार्यशाळा घेतली जाते. यात कोण बरं सहभागी होऊ शकेल? खरं तर ज्यांना ज्यांना स्वतःच्या गुणात्मक प्रगतीसाठी स्वतःच प्रयत्न करावेसे वाटतात असं कुणीही याच्यात सहभागी होऊ शकतं. तुम्ही जर 18 वर्षाच्या पुढे असाल आणि मराठी, हिंदी किंवा इंग्लिश कुठल्याही भाषेमध्ये व्यक्त होऊ शकत असाल तर ह्या कार्यशाळेमध्ये तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकता. या कार्यशाळेमध्ये काय आहे बरं? विवेकनिष्ठ विचार पद्धती म्हणजे काय? त्याच्यामध्ये विचारांचं जे ABC प्रारूप किंवा मॉडेल आहे ते आग्रह आणि अट्टहास याच्यातला फरक, मूल्यमापन आणि आढावा ह्याच्यातला फरक, आपल्या भावना, त्या भावनांचं उपयोगित्व आणि निरुपयोगित्व, आपल्या विचारांना आपणच कसा पडताळा घ्यायचा, कसे प्रश्न विचारायचे, अशा वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि अभिव्यक्तीमध्ये एक अत्यंत डौलदार असं परिवर्तन आणण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या आशयातून केला जातो. त्याच्याच बरोबर आपल्या नातेसंबंधांच्या मधल्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया, आपल्या विचारांच्या मधल्या छोट्या छोट्या चुका, त्याच्यातल्या फटी, आपली निर्णय प्रक्रिया, आपलं व्यक्तिमत्व, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आवश्यक असणारा ठामपणा तो कसा आणायचा, ह्या सगळ्याचा विचार केला जातो. आपणच आपल्या आयुष्याकडे त्रयस्थपणे कसं पाहू शकतो, आपल्या मनाचं स्वास्थ्य, आपला आनंद हा आश्वासक मानसशास्त्राची वेगवेगळी तंत्र वापरून कसा मिळवू शकतो, मग त्याच्यामध्ये आपल्या चित्ताची एकतानता, दुसऱ्यांच्या चुकांना माफ करण्याची वृत्ती, कृतज्ञतेची वृत्ती, अशा अनेक विषयांवर चर्चा होते. अशा या कार्यशाळेमध्ये जे मिळतं ते शब्दांपलीकडचं असतं. या कार्यशाळेची वैशिष्ट्य काय आहेत? गेली 7 वर्ष ही कार्यशाळा ज्ञानप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीतर्फे योजली जाते. जवळजवळ 300 हून अधिक लोकांनी त्यांच्यामध्ये घडणारा हा आमूलाग्र बदल अनुभवलेला आहे. या कार्यशाळेसाठी जे तज्ज्ञ अध्यापक आहेत ते सुद्धा ह्या विषयाचं पूर्ण प्रशिक्षण घेतलेले, स्वतःसाठी आणि इतरांसाठी अनेक वेळा ते वापरणारे असे आहेत. त्याच्याचबरोबर ज्ञानप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजी ही संशोधन संस्था असल्याने मानसशास्त्रातल्या आधुनिकातल्या आधुनिक संशोधनाचा आधारसुद्धा या कार्यशाळेचा आशय ठरवताना घेतला जातो. त्याच्याचबरोबरीने इथलं सगळं अध्यापन किंवा ह्या कार्यशाळेची जी पद्धत आहे ती अत्यंत कार्यशाळेला आलेल्या सदस्यांना मित्रत्वाची अशी आहे. सगळीच सत्र
ती खूपच चर्चात्मक, एकमेकांच्याबरोबर संवाद साधणारी अशी असतात. छोट्या छोट्या अनेक क्रिएटिव्ह प्रतिभाशाली अशा तंत्रांचा वापर याच्यामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये काही वेळेला छोट्या छोट्या नाट्य अनुभवांचा वापर केला जातो, कधी चित्रपट्टिकांचा वापर केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे पाठ किंवा गृहपाठसुद्धा याच्यामध्ये आपण दिलेले असतात. एक विशेष आणखीन गोष्ट म्हणजे मानसशास्त्रातल्या काही चाचण्या वापरून त्या चाचण्यांवरती जो काही परफॉर्मन्स सहभागी सदस्यांचा असतो त्याच्या आधारावर काही पुनराढावासुद्धा घेतला जातो, काही प्रतिसाद हा दिला जातो. म्हणजेच आनंदाची शोधयात्रा ही कार्यशाळा स्वतःसाठी जगण्याची आहे, स्वतःतलं नवीन काही जे आहे ते शोधून काढण्याची सुद्धा आहे. सर्वांचंच या कार्यशाळेमध्ये मनापासून स्वागत आहे. ज्यांना ह्या कार्यशाळेच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यायचा असेल, या आनंदाच्या शोधयात्रेत सहभागी व्हायचा असेल, त्यांनी कुणाला संपर्क करायचा? 020-2420-7145 किंवा 020-2420-7142 या दूरध्वनी क्रमांकांवर आपण संपर्क करू शकता. तसंच www.jpip.org ह्या ज्ञानप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीच्या वेबसाईटवर या संदर्भातील तपशीलात माहिती आपल्याला मिळू शकते, किंवा ईमेल academics@jnanaprabodhini.org या संपर्क ईमेलवर सुद्धा आपण आपली माहिती देऊन अधिक पृच्छा करू शकता.